वळूयात पुढच्या बातमीकडे। ताडोबाला जाताना ऑनलाईन बुकिंग करत असाल तर जरा सावधगिरी बाळगा, कारण ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ऑनलाईन प्रवेशासाठी बोगस वेबसाईट सुरू करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। अनेक पर्यटकांची फसवणूक झाल्यानंतर ही बाब लक्षात आली आणि काही पर्यटकांनी बोगस वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केलं आणि त्यापोटी ऑनलाईन पैशांचाही भरणा केला। जेव्हा हे पर्यटक चंद्रपुरात ताडोबा प्रवेशासाठी आले तेव्हा त्यांची पर्यटकांच्या यादीत नावच नसल्याचं समोर आलंय। याबाबत अधिक चौकशी केली असता काही बोगस वेबसाईट्सवरून पर्यटकांना फसवण्याचा हा धंदा सुरू झाल्याचं समोर आलंय। अशा संकेतस्थळांची संपूर्ण यादी तयार करून आपल्या जी पोलीस विभाग आहे त्यांना देण्यात आलेली आहे आणि त्यांच्यामार्फत सुद्धा कारवाई करण्याची विनंती करण्यात आलेली आहे। तसेच न्यायालयामधून सुद्धा अशा प्रकारचे जे दुरुपयोग ताडोबाच्या नावाचा होतो त्यासाठी एक रिस्ट्रेनिंग ऑर्डरसाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत। तरुण मुला मुलींची मनस्थिती किती नाजूक झाली आहे हे अधोरेखित करणारी एक घटना अमरावतीमध्ये घडली आहे। मला कुणी समजून घेत नाही असं लिहून एका 14 वर्षांच्या मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। अमरावतीच्या ओंकारखेडा परिसरात ही घटना घडली आहे, तर आई वडील घरी नसताना तिनं हे टोकाचं पाऊल उचललं। याचं कारण तत्कालीन कारण अजूनही कळू शकलेलं नाही आहे, मात्र आई वडिलांनी अभ्यासावरून ओरडणं, मोबाईलच्या अतिवापरामुळे हटकणं अशा काही गोष्टींमुळे मुलं इतकी मनाला लावून घेतात की त्यांना जगणं नकोसं होतं। घरात कुणाशी संवाद नसणं, अभ्यासाचं टेन्शन घेणं या समस्या आज अनेक तरुण तरुणींना भेडसावतात। मात्र यावर आत्महत्या हा उपाय कधीच असू शकत नाही, कारण जीवनाचा अर्थ संघर्ष आहे आणि त्यातून पळ काढणं नव्हे